नमस्कार बालमित्रांनो आपण अभ्यासत आहोत सामाजिक व धार्मिक प्रबोधन यामध्ये स्त्रीविषयक सुधारणा भाग दोन आपण पाहूया तर बालमित्रांनो विधवांच्या पुनर्विवाहाला मान्यता मिळवून देण्यासाठी पंडित ईश्वरचंद्र विद्यासागर व विष्णूशास्त्री पंडित तसेच वीरशलिंगम पंतलू यांनी विशेष प्रयत्न केलेले आहेत विधवांच्या पुनर्विवाहाला पूर्वी मान्यता नव्हती ती मान्यता मिळवून देण्यासाठी विधवा पुनर्विवाहाचा कायदा त्या ठिकाणी करण्यास या समाजसुधारकांनी लॉर्ड डलहाशी यांना भाग पाडलेला आहे यानंतर बाल मित्रांनो गोपाळ गणेश आगरकर यांनी सुधारक या वृत्तपत्रातून सुधारक नावाच्या वृत्तपत्रातून बालविवाह संमती वयाचा कायदा यावर परखड मते मते मांडली मांडली परखड स्पष्ट गोपाळ गणेश आगरकर यांनी त्यांचं वृत्तपत्र लक्षात ठेवा सुधारक वृत्तपत्र त्यानंतर महर्षी विठ्ठल रामजी शिंदे या समाज सुधारकाने मुंबई येथे देवदासी प्रथेविरुद्ध परिषद भरवली आता देवदासी प्रथा म्हणजेच काय तर या ठिकाणी बालमित्रांनो तत्कालीन समाजात मध्ये दे, देवांना स्त्रिया त्या ठिकाणी देवाबरोबर लग्न लावणाऱ्या अशी ही एक दुष्ट आणि कुप्रथा त्या ठिकाणी होती की एखादी देवाबरोबर लग्न लावणार आणि आयुष्यभर बिगर लग्नाची राहणार कारण देव नाहीच ना मग अशा नसलेल्या देवाबरोबर लग्न लावणार आणि त्या देवदासी म्हणून राहणार तर ह्या देवदासी प्रथेविरुद्ध परिषद भरून त्या ठिकाणी जनजागृती करण्याचं कार्य महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी केलेलं आहे त्यानंतर ताराबाई शिंदे यांनी स्त्री पुरुष तुलना स्त्री आणि पुरुषाची तुलना करणारा एक ग्रंथ लिहिला त्या ग्रंथामध्ये त्यांनी अत्यंत जहाल अशा भाषेमध्ये स्पष्ट अशा भाषेमध्ये स्त्रियांच्या हक्कांचा पुरस्कार केलेला आहे तर तो ग्रंथ लक्षात ठेवा ताराबाई शिंदे पुरुष तुलना त्यानंतर महर्षी धोंडो केशव कर्वे महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी पुण्यात अनाथ अनाथ सुरू केले काय तर ज्यांना कोणीही नाही अशा लहान मुलींना सांभाळण्यासाठी ते अनाथ बालिकाश्रम त्यांनी सुरू केलं यामध्ये विधवा परित्यक्ता यासह सर्वच महिलांना शिक्षण घेऊन स्वतःच्या पायावर उभा राहत यावं हा त्यांचा मुख्य हेतू होता त्या ठिकाणी विधवा म्हणजेच पती वारलेला आणि परित्यक्ता म्हणजेच काय तुम्हाला प्रश्न पडला असेल तर बालमित्रांनो परित्यक्ता म्हणजेच ज्या स्त्रीला नवऱ्याने सोडून दिलेलं आहे नवऱ्याने तिचा त्याग केलेला आहे अशा स्त्रीला त्या ठिकाणी परित्यक्ता म्हणून ओळखलं जात होत आणि तिला त्या ठिकाणी अं समस्याग्रस्त असं जिवन ती जगत होती या सर्वांनी शिक्षण घेऊन स्वतःच्या पायावर उभा राहण्यासाठी महर्षो धोंडो केशव कर्वे यांनी कार्य केलेलं आहे त्यांच्याच प्रयत्नातून बालमित्रांनो विसाव्या शतकातील भारतातील पहिले महिला विद्यापीठ पुणे या ठिकाणी उभारले गेले भारतातील पहिले महिला विद्यापीठ की जेणेकरून महिलांना विद्यापीठी शिक्षण सुद्धा घेता यावं हा त्यांचा हेतू होता पंडिता रमाबाई यांनी शारदाश्रम नावाची संस्था स्थापन केली आणि त्या संस्थेमध्ये त्यांनी दिव्यांग मुले मुली स्त्रिया यांचा सांभाळ केला म्हणजे दिव्यांग म्हणजे कसे मुलं तर दिव्यांग की ज्यांना जन्मताच जन्मताच काही अवयव त्या ठिकाणी नसतात म्हणजे त्याला आपण वेगळ्या भाषेत अपंग हा शब्द सुद्धा वापरतो परंतु त्याला आता दिव्यांग शब्द वापरतात म्हणजेच अशा दिव्यांग मुलांचा मुलींचा स्त्रियांचा त्यांनी सांभाळ केला त्यानंतर पंडिता रमाबाईंचं कार्य पाहिलं आपण त्यानंतर रमाबाई रानडे यांनी सेवा सदन नावाची एक संस्था स्थापन केली आणि रमाबाई रानडे यांनी सेवा सदन मधून त्या ठिकाणी परिचारका परिचारिका अभ्यासक्रम देण्याचं काम केलं महिलांना परिचारिका होण्यासाठी त्या ठिकाणी शिक्षण दिलं अशा प्रकारे त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सुद्धा महिला विषय कार्य केलं त्यांनी आपल्या लेखणीतून महिलावरील अन्यायाला वाचा फोडण्याचं कार्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केलं महात्मा गांधीजींनी स्त्री शिक्षणाचा पुरस्कार त्या ठिकाणी केला की स्त्रियांना शिक्षण दिलं पाहिजे स्त्रिया शिक्षित झाल्या पाहिजेत असे महात्मा गांधीजींनी त्या ठिकाणी पुरस्कार केला तर बालमित्रांनो अशा प्रकारे या ठिकाणी स्त्रीविषयक सुधारणा स्त्रियांच्या शिक्षणविषयक कार्य ज्या समाज सुधारकांनी ज्या म म्हणजे महान व्यक्तींनी त्या ठिकाणी आपलं आयुष्य वेचून स्त्रियाविषयक कार्य केलं स्त्रियांचं मान सन्मान वाढवण्याचा प्रयत्न केला त्यांची माहिती आपण यामध्ये घेतलेली आहे धन्यवाद